नमस्कार, पालेडियक विद्यालय असोसिएशनचे परांजपे विद्यालय सादर करीत आहे विश्व महासागरांचे. महासागरांची निर्मिती कशी झाली याबद्दल आता आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम पृथ्वीच्या निर्मितीबद्दल जाणून घेऊया. सुरुवातीला पृथ्वी ही धगधगत्या वायूंचा गोळा होती. कालांतराने ते थंड होऊन त्याचे शिलावरण तयार झाले. या शिलावरणातील खोलगट भागात पावसाचं पडणारं पाणी साचून त्यावर जलावरणाची निर्मिती झाली आणि या विशाल अशा जलावरणामुळेच महासागरांची निर्मिती झाली. पृथ्वीवरील खाऱ्या पाण्याच्या विशाल जलाशयालाच महासागर असे म्हटले जाते आणि या महासागरातच सजीवांची निर्मिती झाली. सर्वप्रथम एकपेशीय व सूक्ष्मजीव या जलावरणात निर्माण झाले आणि याच एकपेशीय सजीवांपासून बहुपेशीय सजीव निर्माण झाले आणि त्यातूनच पुढे मानवाची उत्पत्ती झाली. पृथ्वीचं पाणी, पृथ्वीवरील समुद्राचं पाणी जरी वरून सपाट दिसत असलं तरी त्याची तळरचना मात्र उंच सखल आहे. या ठिकाणी आम्ही उंच सखल तळरचना साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. समुद्राच्या किनाऱ्याजवळ किनाऱ्याची जी जमीन समुद्राच्या पाण्याच्या खाली बुडालेली असते त्या किनाऱ्याजवळच्या पाण्याखाली बुडालेल्या भूभागाला भूखंड मंच असं म्हटलं जातं. या भूखंड मंचावरती पाणी जे आहे ते उबदार असतं आणि उथळ असतं, त्यामुळे माशांच्या पैदाशीसाठी हा भूभाग अत्यंत उपयुक्त मानला जातो मानवाच्या दृष्टिकोनातनं. आणि त्यानंतर समुद्राचा तळ हा तीव्र उताराला सुरुवात होते आणि त्यालाच खंडांत उतार असं म्हटलं जातं. त्यानंतर समुद्राच्या 2000 ते 4000 मीटर खोलीवरची जी जमीन आहे ती अतिशय सपाट असते, त्याला सागरी मैदान असं म्हटलं जातं. आणि समुद्राच्या तळात असणाऱ्या पर्वतीय भागालाच जलमग्न पर्वतरांगा असं म्हटलं जातं. या पर्वतरांगांचा जो भाग पाण्याच्या पृष्ठभागाच्या वर आलेला असतो त्याला सागरी बेट असं म्हटलं जातं. तसंच या भूभागाचा जो भाग खोलगट असतो त्याला सागरी डोह आणि त्याहीपेक्षा अतिशय खोल अशा भूभागाला सागरी गर्त किंवा सागरी घळई असं म्हटलं जातं. या सर्व भूभागांचा अभ्यास करण्यामागचं कारण असं की आता आपण पुढे जो महासागरांचा अभ्यास करणार आहोत त्यामध्ये या सगळ्या भूरूपांना आपण सामावून घेतलेलं आहे. या महासागराच्या तळरचनेनंतर आपण महासागरांचे जे 5 प्रकार आहेत ते आता आपण पाहणार आहोत. महासागरांचे मुख्य 5 प्रकार, त्यामुळे पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, अंटार्क्टिक महासागर आणि आर्क्टिक महासागर हे 5 प्रकार आहेत. त्यातला सर्वात मोठा आणि सर्वात खोल म्हणून ओळखला जाणारा महासागर आहे तो म्हणजे पॅसिफिक महासागर. या पॅसिफिक महासागराला पॅसिफिक हे नाव दिलं गेले आहे कारण का, तर या लॅटिन भाषेतल्या पेस या शब्दावरून या पॅसिफिक महासागराला पॅसिफिक हे नाव दिलं गेलं आहे. पेस याचा अर्थ शांत, यावरून प्रशांत महासागर असं या महासागराला नाव दिलं गेलं. परंतु हा महासागर मुळातच अजिबातही शांत नाही, तो अशांत आहे. कारण का, या किनारपट्टीला अनेक भूकंपाची केंद्र अस्तित्वात आहेत, अनेक जिवंत ज्वालामुखीचे उद्रेक या किनारपट्टीला होत असतात. म्हणूनच पॅसिफिक महासागराची किनारपट्टी हे रिंग ऑफ द फायर म्हणूनही ओळखली जाते. पॅसिफिक महासागराचं क्षेत्रफळ आहे 1,64,24,977 वर्ग चौरस किलोमीटर इतकं या पॅसिफिक महासागराचं क्षेत्रफळ आहे. तसंच पॅसिफिक महासागराचा आकार हा त्रिकोणाकृती आहे. या पॅसिफिक महासागरामध्ये मरियाना ट्रेंच, मरियाना गर्त हा सर्वात खोलगट असणारा भाग आहे. तसंच पॅसिफिक महासागराने या पृथ्वीचा व्यापलेला भाग 32% आणि पॅसिफिक महासागराच्या पाण्याने व्यापलेला 46% भाग हा मानला जातो. त्याचप्रमाणे पॅसिफिक महासागरातलं सर्वात मोठं बेट हे न्यूगिनी आहे. यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातनं दुसऱ्या क्रमांकाचा मोठा महासागर जो ओळखला जातो तो म्हणजे अटलांटिक महासागर. या अटलांटिक महासागराचा आकार हा इंग्रजी एस या अक्षराप्रमाणे आहे, तसंच 8 या अंकाप्रमाणे आहे. अटलांटिक महासागराला अटलांटिक हे नाव देण्यामागचं हेतू असा की ग्रीक देवता अटलास यांच्या नावावरून या अटलांटिक महासागराला अटलांटिक हे नाव देण्यात आलेलं आहे. नॉर्थ अमेरिका, युरोप, आफ्रिका, साऊथ अमेरिका हे या अटलांटिक महासागराच्या किनारपट्टीवर असणारे भाग आहेत.
अटलांटिक महासागराबद्दल लोकांच्या मनात पूर्वी प्रचंड भीती निर्माण झालेली होती, कारण अटलांटिक महासागरामध्ये घडलेल्या दुर्घटना या त्याला कारणीभूत आहेत. जगसफारीला निघालेली सर्वात मोठी आणि कधीही बुडू शकणार नाही असा दावा करणारी टायटॅनिक बोट ही सुद्धा या अटलांटिक महासागरातच बुडाली. त्याचप्रमाणे बर्मुडा, फ्लोरिडा आणि पोर्टोरिको मध्ये या दरम्यान असणारा जो त्रिकोणी भाग आहे, या त्रिकोणी भागामध्ये असणाऱ्या चुंबकीय शक्तीमुळे तिथून जाणाऱ्या जहाजांना आणि विमानांना आकर्षून घेतलं गेलं आणि त्यामुळे या महासागराबद्दल लोकांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली. या अटलांटिक महासागराचं क्षेत्रफळ आहे 8,65,57,402 वर्ग चौरस किलोमीटर. त्याचप्रमाणे या महासागराने 29% भूभाग हा व्यापलेला आहे. अटलांटिक महासागरातला सर्वात मोठं बेट आहे ग्रीनलँड. त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातनं तिसरा मोठा महासागर म्हणजे हिंदी महासागर. या महासागराचं वैशिष्ट्य असं की हा एकमेव महासागर असा आहे की जो ज्या महासागराला एका देशाचं नाव देण्यात आलेलं आहे आणि तो म्हणजे आपला भारत. इंडिया वरून या महासागराला इंडियन ओशन आणि हिंदुस्तान वरून हिंदी महासागर असं या महासागराला नाव देण्यात आलेलं आहे. हिंदी महासागराचं क्षेत्रफळ, याचा आकार आहे इंग्रजी M या अक्षरासारखा आणि या हिंदी महासागराचं क्षेत्रफळ आहे 7,34,26,163 वर्ग चौरस किलोमीटर. त्याचप्रमाणे हिंदी महासागरामध्ये व्यापाराच्या दृष्टिकोनातनं आणि आयात निर्यातीच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्व या महासागराला आलेलं आहे. पूर्वीसुद्धा रेशीम कापड आणि मसाल्याच्या पदार्थाच्या आकर्षणामुळे अनेक पश्चिम मेकडील देशातील खलासी आणि व्यापारी या पूर्वेकडच्या देशांशी व्यापार करण्याकरता हिंदी महासागराचाच उपयोग करीत असत. वास्को द गामा हा सुद्धा आफ्रिका खंडाच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारताच्या कालिकत बंदरात येऊन पोहोचला, तो या महासागराच्या माध्यमातूनच. या महासागरामध्ये असणारी प्रमुख बंदरे, त्यामध्ये भारतामध्ये चेन्नई, मुंबई, कलकत्ता, श्रीलंकेमधले कोलंबो आणि दक्षिण आफ्रिकेमधील डर्बन, त्याचप्रमाणे इंडोनेशियामध्ये जकार्ता, ऑस्ट्रेलियातला मेलबर्न हे या हिंदी महासागरातील महत्त्वाची बेटं आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातनं तिसरा महत्त्वाचा आणि मोठा मानला जाणारा महासागर म्हणजे अंटार्क्टिक महासागर. या अंटार्क्टिक महासागराचं वैशिष्ट्य असं की हा महासागर एका खंडाभोवती फिरतो आणि ते खंड आहे अंटार्क्टिका खंड. या अंटार्क्टिका खंडाभोवती फिरणारा हा महासागर, म्हणून या महासागराला अंटार्क्टिक महासागर असं म्हटलं जातं. या हा महासागर पूर्वी 5 महासागरांच्या यादीतून वगळण्यात आलेला होता, पण 2000 साली इंटरनॅशनल हायड्रोग्राफिकल ऑर्गनायझेशनने या महासागराचा अभ्यास केला. त्या महासागरातल्या पाण्याच्या परीक्षणाने त्यातल्या सागरी प्रवाह आणि तापमान घनता यांचा अभ्यास करून पुन्हा या महासागराला महासागरांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं. या महासागराचं वैशिष्ट्य असं की या महासागरामध्ये तापमान हे -2° सेल्सिअस असतं आणि त्यामुळे सर्व भाग हा बर्फाने आच्छादलेला असतो. या महासागरामध्ये तापमान 2° सेल्सिअस ते -10° सेल्सिअस असतं. त्याचप्रमाणे या महासागरावरती मनुष्यवस्ती खूप कमी आढळते आणि जास्तीत जास्त रिसर्च सेंटर या महासागराभोवती असणाऱ्या अंटार्क्टिका खंडावरती पाहायला मिळते. त्यामध्ये हिमाद्री, भारताची जी रिसर्च सेंटर तिकडे अवेलेबल आहेत, त्यामध्ये हिमाद्री आणि मैत्री हे दोन भारताचे रिसर्च सेंटर अंटार्क्टिका खंडावरती उपलब्ध आहेत. अंटार्क्टिकाचा आकार हा वर्तुळाकार असल्यामुळे त्याच्या भोवताली हे अंटार्क्टिका महासागराचं पाणी गोल गोल फिरताना दिसतं. त्यानंतर सगळ्यात छोटा आणि 5व्या क्रमांकाचा महासागर म्हणजे आर्क्टिक महासागर. याचा आकार वर्तुळाकार आहे. ग्रीनलँड, आइसलँड, कॅनडा आणि रशिया, स्वीडन आणि फिनलँड यांच्यामध्ये जो गोलाकार वर्तुळाकार आकाराचा जो महासागर आहे त्याला आर्क्टिक महासागर असं म्हटलं जातं. या आर्क्टिक महासागराला आर्क्टिक महासागर हे नाव पडलं ते अर्कटोस या शब्दावरनं. अर्कटोस या लॅटिन भाषेतल्या शब्दातल्या शब्दाचा अर्थ आहे ग्रीक शब्दाचा, सॉरी जरा थोडं अच्छा. आर्क्टिक महासागराला आर्क्टिक महासागर हा
सर्वात छोटा आणि पाचव्या क्रमांकाचा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातनं महासागर मानला जातो. या महासागराचं वैशिष्ट्य असं की हा वर्तुळाकार आहे आणि याच्या भोवताली आइसलँड, ग्रीनलँड, कॅनडा, त्याचप्रमाणे रशिया, फिनलँड आणि स्वीडन हे देश आहेत, भाग आहेत. तसंच नॉर्वे हा महासागर उत्तर ध्रुवाभोवती असल्यामुळे या महासागराला उत्तर ध्रुवीय महासागर असंही म्हटलं जातं. या महासागराचा आकार हा वर्तुळाकार आहे. तसंच या महासागराला अर्कटोस हे नाव या ग्रीक भाषेतल्या अर्कटोस या शब्दावरून या महासागराला आर्टिक हे नाव देण्यात आलेले आहे. या अर्कटोस या शब्दाचा अर्थ पोलर बियर, पण पोलर बियर म्हणजे एखाद्या प्राण्याचं नाव नाही तर उत्तर ध्रुवाभोवती असलेल्या पोलर बियर या नक्षत्रावरूनच या महासागराला अर्कटोस म्हणून आर्टिक हे नाव देण्यात आलेलं आहे. आईस ब्रेकर जहाजाच्या सहाय्याने या महासागरातून इतर महासागरांमध्ये जाता येतं. आता या पाच महासागरांच्या माहितीनंतर आपण महासागरातील आपत्ती आणि समस्यांचा विचार करणार आहोत. हवेचा मुख्य गुणधर्म आहे की हवा तापली की हलकी होऊन वर जाते आणि त्यामुळे त्या भागातील हवेचा दाब हा जो आहे तो कमी होतो. हवेचा दाब कमी झाला की जास्त दाबाच्या हवेच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे चक्राकार गतीने जे वारे वाहतात त्यामुळे वादळं निर्माण होतात. त्यातल्या चक्रीवादळ, सुनामी ही महासागरातल्या या समस्या मानल्या जातात आणि त्यामुळे इथे आम्ही या ठिकाणी सायक्लॉन, चक्रीवादळ आणि सुनामी हे वर्किंग मॉडेल्स इकडे उभारलेले आहेत. बघा या ठिकाणी समुद्राच्या लाटा किनारपट्टीला कशा येऊन आदळत आहेत हे या मॉडेल्सच्या रूपाने दाखवलं जात आहे. त्याचप्रमाणे चक्रीवादळ हे सुद्धा या ठिकाणी पाण्यामध्ये निर्माण झाल्यानंतर कसं गोलाकार पद्धतीने पाणी वाहताना दिसते. त्याचप्रमाणे समुद्राचं पाणी किनारपट्टीला जास्तीत जास्त किनारपट्टीपर्यंत आलं की त्याला भरती आली असं म्हणतो आणि समुद्राचं पाणी किनारपट्टीपासून अधिकाधिक दूर गेलं की त्याला ओहोटी असं म्हटलं जातं. समुद्र जलाची ही मुख्य हालचाल, भरती आणि ओहोटी ही मुख्य हालचाल मानली जाते. समुद्राचं पाणी जेव्हा किनारपट्टीला अधिकाधिक येतं तेव्हा समुद्र किनारपट्टीचा सर्वात जास्त भाग हा पाण्याखाली बुडला जातो, त्याला समा असं म्हणतात. तसंच किनारपट्टीचा जास्तीत जास्त भाग हा उघडा पडतो, त्याला निखार असं म्हटलं जातं. त्यामुळे भरती आणि ओहोटी या सागर जिल्ह्याच्या मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या हालचाली आहेत. या भरती ओहोटीचे दोन मुख्य प्रकार आहेत, एक म्हणजे उधाणाची भरती ओहोटी आणि दुसरं म्हणजे भांगाची भरती ओहोटी. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी जेव्हा एका सरळ रेषेत कार्य करतात तेव्हा त्यांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे उधाणाची भरती येते आणि सूर्य, चंद्र, पृथ्वी जेव्हा काटकोना स्थितीमध्ये कार्य त्यांची शक्ती करते त्यावेळेला भांगाची भरती ओटी येते. सुनामी, चक्रीवादळ, हरिकेन, स्टॉर्म, टायफून हे या चक्रीवादळांचे प्रकार आहेत. चक्रीवादळांना नावं ते चक्रीवादळ ज्या किनारपट्टी प्रदेशातून जातं त्या किनारपट्टी प्रदेशात असणाऱ्या देशांनी सुचवलेल्या नावावरूनच त्या चक्रीवादळांना ती नावं दिली जातात. समुद्राच्या लाटा ज्या किनारपट्टीकडे आपल्याला आल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये समुद्राच्या लाटा ज्या आहेत त्या किनारपट्टीकडे येताना खो खो खेळत येतात. तर खो खो म्हणजे काय? तर खो खो या खेळामध्ये आपण पाहतो की एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याला खो दिल्यानंतर तो धावून धावायला सुरुवात करतो. त्याचप्रमाणे समुद्राच्या लाटासुद्धा फुगवटा निर्माण झाल्यानंतर त्या पुढच्या भागाला पुश करतात आणि त्यामुळे त्या भागाला फुगवटा येतो. असं करत करत समुद्राचं पाणी एकमेकांना पुढे ढकलत ढकलत किनारपट्टीकडे आल्यासारखं भासतं. प्रत्यक्षात मात्र मध्यभागातलं पाणी किनारपट्टीला येत नाहीतर समुद्राच्या मध्यभागात मोठा खड्डा निर्माण होईल, पण हे पाणी पुढच्या भागाला ढकलत ढकलत किनारपट्टीला येतं आणि त्यामुळे दोन लाटांच्या दरम्यान असणाऱ्या खोलगट भागाला द्रोणी असं म्हणतात. त्याच्या माथ्याकडच्या भागाला शीर्ष असं म्हटलं जातं आणि दोन लाटांच्या मधील भागाला लाटेची लांबी आणि लाटेची उंची ही आम्ही या मॉडेलमधून साकारलेली आहे. त्याचप्रमाणे महासागरांचे फायदे आम्ही इकडे हे केलेले आहे की महासागरांचे आपल्याला सर्वात मोठा उपयोग म्हणजे मीठ उपलब्ध होतं, त्याचप्रमाणे गंधक, त्याचप्रमाणे फॉस्फेट यासारखी महत्त्वाची खनिजं महासागरापासून मिळतात. महासागरामधून जलवाहतूक करणं हे फार स्वस्त, कमी दरात आणि अवजड वाहनं नेण्यासाठी महासागरांचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे महासागरी जलाचा शुद्धीकरण करून पेयजल तयार केलं जात आहे. महासागरापासूनच आपल्याला खनिज तेल, नैसर्गिक वायू, नैसर्गिक तेल उपलब्ध होतं. त्याचप्रमाणे मासे हे पूरक अन्नसुद्धा महासागरापासूनच आपल्याला उपलब्ध होतं. असे अनेक प्रकारचे फायदे आपल्याला महासागरापासून होत असतात. परंतु मानव हा अतिशय स्वार्थी प्राणी आहे, तो फक्त निसर्गातून घेत असतो.
पण निसर्गाला देतो काय तर कचरा. त्यांनी भूपृष्ठावरही प्रचंड प्रमाणात कचरा करून ठेवलेला आहे, पण तसंच त्यांनी समुद्रालाही सोडलेलं नाही. या महासागरात प्रचंड प्रमाणात कचरा टाकून त्याने सागरी जलही प्रदूषित केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे समुद्रातल्या माशांनी खाल्लेल्या या प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळे त्यांच्या शरीरातही प्लॅस्टिकचे अनेक भाग जाऊन माशांवर त्याचा विपरीत परिणाम झालेला दिसतोय. पर्यायाने मनुष्य शरीरातही प्लॅस्टिकचे भाग सापडले गेलेले आहेत आणि त्यामुळे आज मनुष्य प्राणी गंभीर आजारांना सामोरं जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आम्ही दीपस्तंभाची आकृती साकारलेली आहे. समुद्र सफरी करणाऱ्या जहाजांचा भरवशाचा साथीदार म्हणजे दीपस्तंभ. समुद्रात त्या जहाजांना बंदरापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता दाखवणं आणि किनारेजवळ असणाऱ्या खडकाळ प्रदेशाची जहाजांना माहिती व्हावी, जहाजं त्या खडकावर आपटून फुटण्यापासून त्यांना सुरक्षितता प्राप्त व्हावी यासाठी दीपस्तंभ उभारले जात. पूर्वीच्या काळी उंच डोंगरावरती लाकडाचा जाळ करून किंवा वेलमाशाची चरबी जाळून जहाजांना इशारा केला जायचा आणि किनाऱ्याजवळ असणाऱ्या खडकाळ प्रदेशाची त्यांना कल्पना दिली जायची. त्यामुळे त्याच खडकाळ प्रदेशावरती ते आपटून जहाजं आपटून त्यांचं नुकसान होण्यापासून वाचायचं. सर्वात पहिला इजिप्तमधला अलेक्झांड्रिया फारोस हा दीपस्तंभ 280 सुमारास बांधला गेला. 450 फूट उंच असा हा पहिला दीपस्तंभ बांधला गेला. सुरुवातीला हा दीपस्तंभ लाकडाचा जाळ आणि वेलमाशाची चरबी वापरून जाळून तयार केला गेला, पण नंतर ती जागा दगडी कोळशाने घेतली. पण तरीसुद्धा तो दगडी कोळसा वरच्या मनोऱ्यामध्ये टाकण्यासाठी त्याचे जे निगा राखणारे जे कामगार होते त्यांना सतत त्या दीपस्तंभात वर खाली जावं लागत असे. त्यापासून सुटका होण्यासाठी ऑगस्टिन फ्रँकली याने क्रिस्टलचा दिवा वापरला आणि तो एका फिरत्या बेसिनवर बसवला आणि त्यामुळे तो दिवा चारी बाजूनी फिरल्यामुळे सर्व जहाजांना त्याचा प्रकाश परावर्तित होऊ लागला. तसंच त्या दिव्यामध्ये त्यांनी परावर्तित भिंगाचा वापर केल्यामुळे अपरावर्तित प्रकाशही परावर्तित होऊ लागला आणि दूरपर्यंत या दीपस्तंभाचा प्रकाश गेल्यामुळे जहाजांना सुरक्षितता प्राप्त झाली. त्याचप्रमाणे ब्लॅक फ्रिन्स म्हणजे एडवर्डने जगातला पहिला समुद्रातला दीपस्तंभ बांधून घेतला आणि वैशिष्ट्य असं की 1500-1600 शतकात बांधलेला हा दीपस्तंभ अजूनही कार्यरत आहे आणि हा समुद्रात बांधलेला पहिला दीपस्तंभ आहे. या ठिकाणी आमचे आहे हे पाणबुडे आम्ही या ठिकाणी दाखवलेले आहेत. बघा, समुद्र तळाशी जाऊन समुद्र तळाचा अभ्यास करणं, समुद्र तळाचा वेध घेणं आणि तिथल्या पाण्याचा आणि जीवाश्मांचा अभ्यास करण्यासाठी हे आपल्या जीवावरती उदार होऊन तिथल्या समुद्रातल्या पाण्याचा दाब सहन करून ते तिथलं संशोधन करण्याचा प्रयत्न करत आहेत. पहा, तसंच समुद्र सफरी करण्याकरता बांधण्यात आलेल्या अनेक जहाजांचे मॉडेल्स या ठिकाणी आम्ही साकारलेले आहेत. व्यापारी जहाजं, त्याचप्रमाणे मालवाहू जहाज, कंटेनर वाहून नेणाऱ्या जहाजांचा समावेश या ठिकाणी केलेल्या टायटॅनिकची प्रतिकृती साकारलेली आहे या ठिकाणी आम्ही. त्याचप्रमाणे या ठिकाणी विश्व महासागरांचे हा सर्व महासागरांचा एकत्रित समावेश या मॉडेलमध्ये आम्ही केलेला आहे. त्याचप्रमाणे सर्वात प्रथम पाणबुडी ही पाण्याखाली जाऊन गुप्तपणे संचार करून शत्रूच्या जहाजांवर हल्ला करणाऱ्या या नाविक दलातील पाणबुडीचा आम्ही इथे समावेश केलेला आहे. सर्वात प्रथम 1914 जर्मनीने शत्रुपक्षाच्या जहाजांना उडवण्याकरता पाणबुडीचा वापर केला. त्या पाणबुडीचं या ठिकाणी मॉडेल हे केलेलं आहे. त्यानंतर मग युद्धनीतीसाठी पाणबुडीचा वापर केला गेला. तर अशा प्रकारे आम्ही या स्टॉलमधून विश्व महासागरांचे आणि महासागरांच्या हालचाली, आपत्ती, समस्या आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. धन्यवाद.